नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्गीकरण या घटकातील आकृत्या हा उपघटक अभ्यासणार आहोत या उपघटकातील प्रश्नांमध्ये चार आकृत्या दिलेल्या असतात त्यापैकी तीन आकृत्यांमध्ये कोणत्या तरी बाबतीत साम्य दिसून येते व त्यानुसार त्यांचा एक गट बनतो व गटात न बसणारी आकृती तुम्हाला अचूक ओळखायची आहे यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही टिपा आहेत त्या टिपा आपण येथे पाहूया सर्वात प्रथम तुम्हाला आकृत्यांची रचना व आकार यांचं निरीक्षण करावं लागेल आकृत्यांचा आतील भाग आकृत्यांमधील रेषा बिंदू चिन्हे यांची संख्या स्थान व दिशा त्याचबरोबर आकृत्यांचे पाण्यातील आणि आरशातील प्रतिबिंब याचंही निरीक्षण करावं लागणार आहे त्याचबरोबर आकृती घटीवत घटीवत फिरून दिसणारी स्थिती अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व बाबींचा विचार करावा लागणार आहे यावर आधारित काही उदाहरणे आता आपण येथे पाहूया गटात न बसणारी आकृती शोधा येथे पर्याय क्रमांक एक दोन तीन चारचं जर निरीक्षण जर केलं तर वेगळ्या आकृत्या आहेत परंतु या ज्या आकृत्या आहेत या आकृत्यांमध्ये आतील रेषांमुळे काही भाग झालेले आहेत ते भाग प्रथम आपण येथे मोजूया पर्याय क्रमांक एक मध्ये आतील रेषांमुळे एक दोन आणि तीन भाग झालेले आहेत पर्याय क्रमांक दोन मध्ये सुद्धा आतील रेषांमुळे एक दोन आणि तीन तीन भाग झालेले आहेत पर्याय क्रमांक तीन मधील आकृतीमध्ये एकूण एक दोन तीन आणि चार चार भाग झालेले आहेत पर्याय क्रमांक चार मधील आकृतीमध्ये एक दोन आणि तीन भाग झालेले आहेत पर्याय क्रमांक एक दोन आणि चार मधील ज्या आकृत्या आहेत या आकृत्यांमध्ये रेषांमुळे तीन भाग झालेले आहेत परंतु पर्याय क्रमांक तीन मधील जी आकृती आहे या आकृतीमध्ये रेषांमुळे चार भाग झालेले आहेत त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन येथे तुमच्या समोर इंग्रजी अक्षरे दिसत आहेत यातील वेगळी आकृती आपल्याला येथे शोधायची आहे सर्वात प्रथम पहिलं जे इंग्रजी अक्षर आहे आय हे किती रेषांपासून बनलेलं आहे तर एक दोन आणि तीन रेषांपासून बनलेलं आहे त्यानंतर झेड हे इंग्रजी अक्षर सुद्धा एक दोन आणि तीन रेषांपासून बनलेलं आहे एच हे इंग्रजी चिन्ह सुद्धा एक दोन तीन रेषांपासून बनलेलं आहे एम हे सुद्धा इंग्रजी अक्षर जर पाहिलं तर एक दोन तीन आणि चार चार रेषांपासून बनलेलं आहे पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन मधील इंग्रजी अक्षरे तीन रेषांपासून बनलेले आहेत आणि पर्याय क्रमांक चार मधील इंग्रजी अक्षर मात्र चार रेषांपासून बनलेला आहे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक चार येथे तुम्हाला वर्तुळ दिसत आहे आणि त्या वर्तुळामध्ये असणाऱ्या दोन रेषांमुळे चार भाग झालेले आहेत आणि चार चिन्ह आहेत सारखीच आहेत प्रत्येक आकृतीमध्ये ती चिन्ह आहेत आणि आता आपण यांचा घटिवत प्रतिघटीवत पाहूया या ठिकाणी यस टी वर्तुळ आणि बाण यांची दिशा जर पाहिली तर घटिवत आहे त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार मध्ये सुद्धा घटिवत या चिन्हांची दिशा दिसते मग यातील वेगळेपणा काय आहे पर्याय क्रमांक एक मधील जर बाणाचा विचार जर केला तर त्या बाणाचं टोक वर्तुळाच्या बाहेरच्या दिशेने आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये सुद्धा ती स्थिती आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये सुद्धा बाणाची ती स्थिती आहे परंतु पर्याय क्रमांक चार मधील जो बाण आहे हा बाण मात्र वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने आपल्याला दिसतोय म्हणजेच गटात न बसणारी आकृती वेग आहे पर्याय क्रमांक चार तुमच्या समोर येथे वेगवेगळ्या आकृत्या येथे दिसतात या आकृत्यांमधील काही भाग रंगवलेला आहे पहिली जी आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये चार भाग आहेत त्यापैकी एक भाग रंगवलेला आहे म्हणजेच या आकृतीचा एक चतुर्थांश भाग रंगवलेला आहे दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा चार भाग आहेत एकच भाग रंगवलेला आहे तेथे सुद्धा एक चतुर्थांश भाग रंगवलेला आहे पर्याय क्रमांक तीन मधील जर आकृती पाहिली तर या पर्याय क्रमांक तीन मधील आकृतीमध्ये एकूण भाग आहेत सहा या सहा भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे म्हणजे एक षष्टांश भाग रंगवलेला आहे त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक चार मधील जी आकृती आहे या चार मधील आकृती मधील दोन भाग रंगवलेले आहेत आठ भागांपैकी म्हणजे आठ परंतु येथे आपल्याला दोन छेद आठ ला अतिसंक्षिप्त रूप द्यायचे बे एक बे बे चोक आठ म्हणजेच याही आकृतीचा एक चतुर्थांश भाग रंगवलेला आहे पर्याय क्रमांक एक, एक दोन आणि चार मधील आकृत्यांचा एक चतुर्थांश भाग रंगवलेला आहे पर्याय क्रमांक तीन मधील आकृतीचा मात्र एकष्ठांश भाग रंगवलेला आहे म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन गटात न बसणारी आकृती शोधा निरीक्षण केल्यानंतर लक्षात येत आहे की याच्या सर्व आकृत्या आहेत या आकृत्यांमध्ये आपल्याला तर चिन्हही सारखं दिसतंय वर्तुळ आहे त्यानंतर जर सर्व चिन्ह जर पाहिली तर सारखीच आहे परंतु आता येथे मात्र आपल्याला आपण सुरुवातीलाच टिपामध्ये पाहिलेलं आहे की आकृत्या एका स्थितीमध्ये आणून पाहायच्या आहेत पर्याय क्रमांक एक मधील जी आकृती आहे या एक मधील आकृतीप्रमाणेच आपल्याला पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार मधील ज्या आकृत्या आहेत त्या स्थितीत आपल्याला आणून पाहायच्या आहेत आता येथे आपण पर्याय क्रमांक एक प्रमाणे दोन तीन चार मधील आकृत्या त्या स्थितीत आणून पाहूया मधील का का चाुथ जी काही आकृती आहे त्या स्थितीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आकृती आपण आणलेली आहे त्याच पद्धतीने तिसऱ्या क्रमांकाची आकृती सुद्धा आणून पाहूया ठीक आणि चौथ्या चौथी जी आकृती आहे ती सुद्धा त्या स्थितीमध्ये आपण आणलेली आहे सर्व आकृती आपण पहिली जी आकृती आहे या आकृतीच्या स्थितीमध्ये आणून ठेवलेल्या आहेत येथे जर पाहिलं तर वरसा बाण त्यानंतर खालील चिन्ह जर पाहिले तर सारखंच त्या ठिकाणी दिसते याशिवाय पर्याय क्रमांक एक, एक दोन तीन मधील बाणांची दिशा जी आहे एकाच दिशेने आहे पर्याय क्रमांक चार मधील मात्र वर्तुळातील जो काही बाण आहे या बाणाची दिशा जी आहे ही पर्याय क्रमांक एक, एक दोन तीन मधील बाणाच्या स्थितीपेक्षा विरुद्ध दिशेमध्ये आपल्याला दिसते म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक चार गटात न बसणारी आकृती शोधा पर्याय क्रमांक एक मधील जी आकृती आहे ही आकृती दोन रेषा आणि दोन वक्र रेषांपासून बनलेली आहे त्याचप्रमाणे दुसरी जी आकृती आहे ही दुसरी आकृती एक रेषा आणि तीन वक्र रेषांपासून बनलेली आहे तिसरी जी आकृती आहे ही तिसरी आकृती दोन रेषा आणि दोन वक्र रेषांपासून बनलेली आहे चौथी आकृती सुद्धा दोन रेषा आणि दोन वक्र रेषांपासून बनलेली आहे पर्याय क्रमांक एक, एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार मधील आकृत्या दोन रेषा आणि दोन वक्र रेषांपासून बनलेल्या आहेत पर्याय क्रमांक दोन मधील जी आकृती आहे ती मात्र एक रेषा आणि तीन वक्र रेषांपासून बनलेली आहे म्हणजेच गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक दोन येथे बाह्य आकृती आणि अंतर्गत आकृती यांच्या संदर्भात असणारा प्रश्न आहे पहिली जी आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये बाह्य आकृती आहे पंचकोणाची आणि आतील आकृती आहे षटकोणाची म्हणजे बाहेरील रेषा जर पाहिल्या तर एकूण आहेत पाच आणि आतील रेषा आहेत सहा म्हणजेच एकने जास्त आहे त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक दोन मध्ये जर पाहिलं तर चौरस आहे आणि तो चार रेषांपासून बनलेला आहे म्हणजेच बाह्य रेषा चार आहेत आणि आतील रेषा आतमध्ये त्रिकोण आहे तीन रेषांपासून बनलेला आहे आतील रेषा तीन म्हणजेच एकने या ठिकाणी कमी झालेले आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बाहेरील आकृती आहे चौरसाची चार रेषांपासून बनलेली आहे बाह्य रेषा चार आणि आतमध्ये पंचकोण आहे आतील रेषा आहेत पाच म्हणजे एकने जास्त त्याच पद्धतीने पर्याय क्रमांक चार मध्ये बाहेरील बाजूला आकृती आहे त्रिकोणाची म्हणजेच बाह्य रेषा तीन आणि आतमध्ये चौरस आहे आतील रेषा आहेत चार अधिक एक म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक तीन आणि चार मधील आकृत्यांमध्ये साम्य आहे पर्याय क्रमांक दोन मधील आकृती जी आहे ती गटात न बसणारी आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या खाली जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत धन्यवाद